नमस्कार मेघाज रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीची वेज थाळी म्हणजे शाकाहारी थाळी तर सगळ्यात पहिला मी भात करणार आहे तर इथं मी वाटाणा भात करणार आहे तर त्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ इथं मी घरचेच वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता आणि अर्ध्या वाटीला थोडे कमी ताजे वाटाणे घेतलेले आहेत मी तर सगळ्यात पहिला आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ तर तांदूळ इथं मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये पाणी घालू आणि दहा मिनटं तांदूळ भिजत ठेवू तर इथं मी भात कुकरमध्ये करणार आहे तर कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल आता गरम झालेला आहे यामध्ये अर्धा चमचा जिरं घालू एक तमालपत्रीचं पान एक दालचिनीचा तुकडा आणि दोन लवंग घालून तेलामध्ये हे मिक्स करून घेऊ आता जास्त आपल्याला परतवायचं नाहीये यामध्ये आता एक मीडियम आकाराचा उभा चिरलेला कांदा घालू आणि कांदा चांगला लालसर होई तोपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर कांदा आपण छान बारीक गॅसवरती भाजून घेतलेला आहे यामध्ये आता एक मीडियम आकाराचा टोमॅटो घालू तर टोमॅटोचे इथं मी मोठे मोठेच तुकडे केलेले आहेत टोमॅटो इथं मी जास्त मऊ करणार नाही आहे यामध्ये आता अर्धा चमचा हल आलं लसूण पेस्ट घालू आणि एक हिरवी मिरची मी मोडून घातलेली आहे तर आता आलं लसूण पेस्टसुद्धा कांदा आणि टोमॅटो बरोबर छान भाजून घ्यायचे आहे तर इथं कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट छान भाजून घेतलेली आहे यामध्ये आता ताजे मटार घालू पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला घालू आणि आता छान वाटाणा आणि कांद्याबरोबर मसाले छान परतून घ्यायचे आहेत बारीक गॅसवरतीच आपल्याला छान परतून घ्यायचा आहे एक साधारण एक मिनिटभर वटाणा तर छान परतून झालेले आहेत यामध्ये आता मी भिजवलेला तांदूळ घालणार आहे यामधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आपला कांदा आणि वटाने भाजत तोपर्यंत एक तांदूळ आपले भिजून होतात तर दहा मिनिटच तांदूळ भिजत ठेवायचे छान आता मिक्स करून घेऊ तांदूळ तांदूळ मी साधारण एक मिनिटभर बारीक गॅसवरती छान परतून घेतलेला आहे यामध्ये आता मी पाणी घालणार आहे तर एका वाटी तांदळासाठी दोन वाटी मी पाणी घालणार आहे तर इथं पाणी मी थंडच घेतलेलं आहे तुम्ही हवं तर गरम पाणी घालू शकता आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्यासुद्धा घालू शकता तर मीठ घालू आता चवीनुसार आणि मिक्स करून घेऊ आता आणि आता भाताला एक छान उकळी येऊ देत उकळी आल्यानंतरच झाकण लावायचं म्हणजे आपला भात पटकन होतो आणि खाली भात लागत नाही कुकरला तर उकळी आलेली आहे बघू शकताय भाताला गॅस बारीक करून कुकरचं झाकण लावू आपण आणि बारीक गॅसवरती दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर दोन चिट्ट्या करून घेऊन मी कुकर थंड करून घेतलेला आहे आणि झाकण आपण उघडू आता तर हे बघू शकताय भात आपला तयार झालेला आहे छान मिक्स करू आता आपण भात तर अगदी मोकळा आणि सळसळीत असा भात तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकताय भात किती अगदी मोकळा मोकळा असा झालेला आहे तर भात तयार आता तयार झालेला आहे आता आपण डाळीची आमटी तयार करणार आहोत तर आमटी करण्यासाठी सगळ्यात पहिला डाळ आपण शिजवून घेणार आहोत तर कुकरमध्ये डाळ घालू तर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे मी इथं आणि स्वच्छ धुवून यामध्ये आता अर्धा ग्लास पाणी घालू हळद घालू यामध्ये आणि थोडासा हिंग घालू आणि कुकरचं झाकण लावून बारीक गॅसवरती तीन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे डाळ अगदी मऊ शिजेल तर डाळ आता फोडणीला घालणार आहे मी तर एका भांड्यामध्ये तेल घेऊ हो एक मोठा चमचा मोहरी घालू यामध्ये जिरं घालू थोडं यामध्ये तर जिरं मोहरी छान तडतडलेले आहेत एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो घालू कडीपत्त्याची पानं घालू आणि सात ते आठ पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत तो घालू लसूण आणि टोमॅटो लसूण छान तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे टोमॅटो छान मऊ करून घेऊ तेलामध्ये तुम्हाला जर कांदा आवडत असेल तर तुम्ही फोडणीमध्ये बारीक चिरून कांदा घालू शकता तर इथं टोमॅटो छान मऊ झालेला आहे यामध्ये थोडीशी हळद घालू आपण दोन चमचे मी घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही कोणतंही तिखट घालू शकता बारीक गॅस करून लाल तिखट छान भाजून घ्यायचं आहे तर लाल तिखट सुद्धा आपण परतून घेतलेला आहे तेलामध्ये यामध्ये आता शिजवलेली डाळ घालू आपण मिक्स करून घेऊ आणि तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ डाळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे तर यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं आहे मीठ घालू आता चवीनुसार आणि आमटीला आता छान उकळी येऊ देत बारीक चिरलेली कोथिंबीर घालू यामध्ये आणि कोथिंबीर सुद्धा आमटीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आता आमटीला उकळी आलेली आहे गॅस आता बारीक करू आणि एक पाच ते सहा मिनिट छान डाळ तिखट मिटामध्ये शिजवून घ्यायची आहे तर एक पाच नंतर बघू शकता आमटी आपली तयार झालेली आहे तर आता आपण मटकीची भाजी करणार आहोत मटकीची उसळ तर उसळ करण्यासाठी इथं कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेऊ तेल आता गरम झालेला आहे यामध्ये आता मोहरी घालू थोडं जिरं घालू जिरे मोहरी छान तडतडलेली आहे तेलामध्ये यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालू आणि कांदा तेलाबरोबर लालसर असा होई तोपर्यंत परतून घ्यायचा जा आहे छान तेलामध्ये मऊ करायचा आहे कडीपत्त्याची पानं घालू थोडी तर कांदा छान आपण परतून घेतलेला आहे यामध्ये आता मी अर्धा टोमॅटो घालणार आहे बारीक चिरलेला जास्त टोमॅटो नाही घालायचा नाहीतर आंबट लागते भाजी तर टोमॅटो सुद्धा कांद्याबरोबर मऊ करून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतलेला आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालू आणि मोड आलेली मटकी घालायची आहे तर इथं मी दोन वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे ती घालू यामध्ये आणि मटकी छान तेलामध्ये दोन मिनटं भाजून घ्यायचे आहे बारीक गॅसवरती दोन मिनटं छान परतून घेऊ मटकी मटकी आता परतून झालेली आहे यामध्ये दोन चमचे मी कांदा लसूण मसाला घालणार आहे मटकीमध्ये आता लाल तिखट मिक्स करून घेऊ मटकी आता परतून झालेली आहे यामध्ये आता पाणी घालणार आहे तर मटकी बुडेल इतपत पाणी घालायचं आहे तर साधारण मी एका ग्लासाला थोडं पाणी कमी घातलेलं आहे मीठ घालू आता चवीनुसार आणि उकळी आली की झाकण लावून मटकी शिजवून घ्यायची आहे तर बघू शकता आहे मटकीला उकळी आलेली आहे यावरती झाकण ठेवू आणि बारीक गॅस करून मटकी छान मऊ शिजवून घेऊ दहा ते बारा मिनटं झालेले आहेत आणि मटकीची भाजी तयार झालेली आहे झाकण उघडू आपण तर तुम्ही बघू शकताय मटकी अगदी मऊ शिजलेली आहे चमच्याने छान मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालू मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊ कोथिंबीर भाजीमध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडा यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालू शकता खूप छान लागते भाजी तर मटकीची भाजी तयार झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत तर बटाट्याची भाजी करण्यासाठी इथं मी तीन मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत तर याची आता सालं काढू आपण तर बटाट्याची सालं काढून झालेली आहेत तर चाकूने आपण बटाट्याच्या फोडी करून घेऊ तर बारीक बारीक असे बटाट्याच्या फोडी करून घेणार आहे मी तुम्हाला जशा मोठ्या बारीक आवडतात त्याप्रमाणे तुम्ही करू शकता तर सगळे बटाटे अशा प्रकारे चिरून घेऊ तर बटाट्याच्या फोडी तयार झालेल्या आहेत भाजी आता फोडणीला घालू बटाट्याची भाजी करण्यासाठी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालू तेल आता गरम झालेलं आहे यामध्ये आता थोडी मोहरी घालू जिरं घालू जिर मोहरी छान तेलामध्ये तडतडलेली आहे यामध्ये आता एक बारीक चिरलेला कांदा घालू आणि कांदा छान तेलामध्ये मऊ करून घ्यायचा आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालू दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालू आणि कांद्याबरोबर छान हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर ही भाजी तिखट आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट वाटून घालू शकता तर हा कांदा आणि हिरवी मिरची भाजून झालेली आहे यामध्ये आता पाव चमचा हळद घालू आणि हळद कांद्याबरोबर छान मिक्स करून घ्यायची आहे बारीक चिरलेली थोडी कोथंबीर घालू यामध्ये आणि मीठ घालायचं आहे तर मीठ आपण तेलामध्येच घालणार आहोत म्हणजे सगळ्या बटाट्याला पूर्ण मीठ लागतं जेवढं भाजीसाठी मीठ लागणार आहे तेवढं मीठ घालू चवीनुसार आणि मिक्स करून घेऊ कांद्यामध्ये यामध्ये आता बटाट्याच्या फोडी घालू आणि बटाट्याच्या फोडी आता कांद्याबरोबर छान मिक्स करून बारीक गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत तर वरून जर मीठ घातलं तर कुठं कुठं तरी बटाट्याला मीठ लागतं असं तेलामध्ये घातल्यामुळे सगळीकडे बटाट्याला मीठ लागतं आणि भाजी आपली छान टेस्टी अशी बनते तर बारीक गॅसवरती छान बटाटे परतून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं बारीक गॅसवरती अशाच प्रकारे आपण भाजी वाफवून घेणार आहोत तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालू आणि मिक्स करून घेऊ हो। तर पाच मिनटं झालेली आहेत आणि हे बघू शकता बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आता आपण गोड पदार्थ करणार आहोत तर गोड पदार्थासाठी मी खीर करणार आहे शेवयांची तर भांड्यामध्ये दोन ते अडीच चमचे मी तूप घेणार आहे तूप आता गरम झालेला आहे जास्त कडवायचं नाही नाहीतर करपतं तर अर्धी वाटी मी भाजक्या शेवया घेतलेल्या आहेत तर यामध्ये शेवया घालू आणि त्याचबरोबर मी काजूचे थोडे तुकडे आणि मनुके घातलेले आहेत तर शेवया आणि काजू आणि मनुके छान बारीक गॅसवरती एक मिनिटभर आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत तर ह्या भाजक्या शेवया असल्यामुळे जास्त आपल्याला शेवया भाजायला लागत नाहीत तर इथं शेवया मी भाजून घेतलेल्या आहेत यामध्ये आता दूध घालणार आहे मी तर एक अडीच वाटी दोन ते अडीच वाटी मी दूध घालणार आहे तर दूध इथं मी गरम करून घेतलेलं आहे ते घालणार आहे म्हणजे शेवया आपल्या पटकन शिजतात जास्त वेळ लागत नाही शेवया शिजायला त्यामुळे गरम दूधच घालायचं आता दुधाला उकळी आली की यामध्ये साखर घालू तर आता उकळी आलेली आहे यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता तर साखर विरगळेपर्यंत आपण आता गॅस चालू ठेवायचा शे आहे शेवया पटकन शिजतात त्यामुळे जास्त शिजवायच्या नाही तर आता साखर विरगळलेली आहे यामध्ये आता पाव चमचा वेलची पावडर घालू आणि मिक्स करून घेऊ तर खीर आपली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही थोडी खीर पातळ वाटत असेल पण थंड झाल्यावर ही थोडी घट्ट होते त्यामुळे अशा प्रकारे पातळच थोडी ठेवायची तर खीर आता तयार झालेली आहे मस्त थंड करून घेऊ आता खीर तर आता आपण पुऱ्या करून घेणार आहोत तर पुऱ्या करण्यासाठी इथं मी ताटामध्ये दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता एक चमचा रवा घालू मीठ घालू थोडं आणि आता मिक्स करून घेऊ रवा आपण तर यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालत घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे पुऱ्यांसाठी थोडी घट्टच कणिक मळायची म्हणजे आपल्या पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत तर अशा प्रकारे छान आपण घट्ट कणिक मळून घेऊ पुरीसाठी तर घट्ट अशी कणिक मळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकताय तर ही झाकून आता दहा मिनटं ठेवू आपण भिजण्यासाठी कणिक तर दहा मिनटं झालेले आहेत आणि कणिक छान भिजलेले आहे जास्त मऊ करायची नाही नाही तर तेलकट होतात पुऱ्या तर अशा प्रकारे आता तुम्हाला जशी मोठी छोटी पुरी हवी आहे त्यानुसार गोळे करून घेऊ एक सारखे एक सारखे सगळ्या पिठाचे आता गोळे करून घेऊ आपण तर पुरी लाटण्यासाठी इथं मी पोळपट घेतलेला आहे आणि थोडं पीठ लावून घेऊ आपण गोळ्याला आणि एकसारखी गोल अशी पुरी लाटून घेऊ तर तुम्ही बघू शकताय पुरी तयार झालेली आहे जास्त पातळ करायची नाही आणि जास्त जाड करायची नाही तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तर ही दुसरी पुरी सुद्धा तयार झालेली आहे पुऱ्या तळण्यासाठी इथं मी तेल गरम करत ठेवलेलं हो आहे तेल जास्त गरम करायचं नाही नाही तर पुरी करपते तर ही बघू शकता ही पुरी एकदम टमटमीत अशी फुगलेली आहे तर दोन्ही साईडनं छान खरपूस लालसर अशी भाजून घ्यायची आहे तर दोन्ही साईडनं छान खरपूस अशी सोनेरी रंगापर्यंत तळून घेतलेली आहे पुरी तर झाऱ्याने आता छान पुरी मधलं तेल नितळून घेऊ आपण आणि टिश्यू पेपरवर पुऱ्या काढून घेऊ तर अशा प्रकारे दुसरी सुद्धा पुरी तळून घ्यायची आहे तर हे बघू शकताय पुऱ्या अगदी टुमटुमीत तशा फुगत आहेत दोन्ही साइडने छान सोनेरी कलरवरती पुऱ्या छान सगळ्यात तळून घ्यायच्या तर ही सुद्धा पुरी तळून झालेल्या आहे झाऱ्याने आता तेल नितळून घेऊ आणि अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या तळून घेऊ याच तेलामध्ये आता मी पापड तळून घेणार आहे तर उडदाचा पापड सुद्धा आपण तळून घेऊ आता थाळीमधले सगळे पदार्थ तयार झालेले आहेत आपण एक एक पदार्थ आता ताटामध्ये ता ता वाढून घेऊ तर ताटामध्ये ता भात मी काढून घेतलेला आहे यामध्ये आता पुरी घालू पापड घालू तळलेला खीर ठेऊ डाळीची आमटी बटाट्याची भाजी मटकीची भाजी आणि कांदा चिरून घेतलेला आहे मी तर गोल कांद्याचे काप करून घेतलेले आहेत आणि टोमॅटोचे काप तर इथं महाराष्ट्रीयन थाळी तयार झालेली था आहे तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त अशी लागते तुम्हाला ही महाराष्ट्रीयन पद्धतीची थाळी कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि शेअर नक्की करा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद